आणि शेजाऱ्यांशी असलेले त्यांचे नातेसंबंध, पर्यावरणाशी असलेले नातेसंबंध यावर ते विचार करू लागले आहेत आणि स्वमत व्यक्त करू लागले आहेत. तसंच मूल्यवर्धनाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वर्तणुकीविषयी चांगल्या सवयी रुजत तर आहेतच, पण मूल्य रुजवणं ही एका दिवसाची किंवा एका वर्षात शिकवून पूर्ण होणारी गोष्ट नाही. परंतु या मूल्यवर्धनाच्या उपक्रमांमधून सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये जे उपक्रम राबवले जात आहेत त्यातून आपण भविष्यात नक्कीच समाजाला एक सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक प्रदान करू यात शंका नाही. धन्यवाद.